राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्हा शाखेचा शहरात मेळावा पार पडला. यामध्ये अंध बांधवांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदानही केलं. तसेच अंध बांधवांची मोफत आरोग्य तपासणीही करण्यात आली. यावेळी दृष्टिहीन असलेल्या आणि त्यांच्या कुटुंबातील महिलांना प्रेशर कुकरचं वाटप करण्यात आलं. आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या सविता काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याप्रसंगी नगरसेविका दामिनी सातपुते, शिवसेनेचे शहराध्यक्ष दिलीप सातपुते, महापालिकेच्या डॉ सुरवडकर, राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे मानस अध्यक्ष कविता पेंढारे, कार्यकारिणी सदस्या अरुणाताई बोडखे, जिल्हा शाखेचे अध्यक्ष नितीन सोनार, महासचिव संभाजी भोर, कोषाध्यक्ष श्रीकांत माचवे, कौस्तुभ पराई, उद्योजक विश्वनाथ पोंदे आदींसह जिल्ह्यातील दृष्टिहीन बांधव, महिला आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. तर दिलीप सातपुते म्हणाले की या संस्थेसाठी अहमदनगर शहरात कार्यालय उपलब्ध नसल्याने पॉलिटेक्निक महाविद्यालय येथील शिवसेनेचं कार्यालय त्यांना कामकाजासाठी खुलं असल्याचं आश्वासन देऊन तेथून कार्य करण्यास सांगितले. आमचं जे शिवसेनेचं जिल्ह्याचं संपर्क कार्यालय आहे आयटीआय शेजारी पॉलिटेक्निक कॉलेज आयटीआय, स्वर्गीय दिलीपजी गांधी यांच्या कार्यालयाच्या पाठीमागच्या बाजूला आमच्या ऑफिसमध्ये टेबल, खुर्ची, शिपाई, कॉम्प्युटर आणि पत्र टाईप करण्याची सगळी सोय, त्याच्या व्यतिरिक्त चहा आणि नाश्ता जेवढे लोक येतील त्यांची मोफत सोय इथून पुढे करून देण्यात आलेली आहे. ज्यांना कुणाला आता संपर्क साधायचा आहे नितीन भाऊंना, तर त्या आयटीआय शेजारच्या कार्यालयामध्ये खासदार सदाशिव लोखंडे यांच्या कार्यालयामध्ये, जे आमचं पक्षाचं कार्यालय आहे, त्या ठिकाणी उद्यापासून संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. या ठिकाणी दोन महत्वाचे सत्कार. महापालिकेच्या डॉक्टर सुरवडकर यांनी महिलांचे आरोग्य कुटुंबाच्या आरोग्याचा पाया आहे, त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे असं आवाहन केलं. तर शहरातील अनेक उद्योगपतींनी या कार्यक्रमास भरघोस योगदान दिल्यामुळे त्यांचेही आभार ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मानले. नितीन सोनार यांनी अंधांनी अंधांसाठी चालवलेली ही संस्था आहे, अंधांना आधार देण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व अंध एकवटले असून अंधांसाठी सामाजिक चळवळ सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. महिला दिनाचं औचित्य साधून महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. आज अंध महिलांना घरगुती वस्तूंचे वाटपही देखील आमच्या जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आलेले आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये आमचे भोर काका यांचं खूप मोठं योगदान आहे, कारण त्यांच्यामध्ये त्यांनीच हा कार्यक्रम आम्ही उभा केलेला आहे. आणि आज आनंदाची अजून मोठी गोष्ट झाली की जिल्हा शाखेला शहराच्या मध्यवर्ती भागात आम्हाला आज कार्यालयाची व्यवस्था शिवसेनेचे नेते श्री दिलीपदादा सातपुते यांनी केली आणि आमचा हा कार्यक्रम अशा प्रकारे आज यशस्वी होत आहे, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. धन्यवाद. आजचा कार्यक्रम हा महिला दिन असा कार्यक्रम साजरा केला आहे. तर जिल्ह्यातून जिल्ह्याचे माननीय अध्यक्ष आणि माझे सहकारी अंध बांधव अंध महिला यांना आज आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व त्यांना काही भेटवस्तू आज प्राधान्याने आज या नगर शहरातल्या अनेक अशा डोनर मोठे मोठे श्रीमंत लोकांनी याचं दान केलेलं आहे. न्यूज रिपोर्टर सार्थक थोरात, एसएन मीडिया, अहमदनगर.